नमस्कार, मी गजानन जाधव. बोंडअळीनं धास्तावलेल्या शेतकऱ्याला बोंडअळीसाठी काय काय करावं हे सुचत नाही आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं निरीक्षण, त्यासाठी फेरोमेन ट्रॅप. नियंत्रणासाठी, पतंगाच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप आपण वापरू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यानंतरही जर बोंडअळी कंट्रोल झाली नाही तर पारंपरिक औषधं सोडून आपल्याला अळीनाशकाचा वापर करायचा आहे. आपण फेरोमेन ट्रॅपबद्दल माहिती घेऊ. फेरोमेन ट्रॅप म्हणजे कामगंध सापळा. हा गुलाबी बोंडअळीला किंवा कुठल्याही अळीचे पतंग वेगवेगळे त्याच्या लूरनुसार त्याला आकर्षित करतो आणि शेतामध्ये त्याचं प्रमाण किती आहे हे जाणण्यासाठी, निरीक्षणासाठी फेरोमेन ट्रॅपचा आपण वापर करू शकतो. लक्षात ठेवा, फेरोमेन ट्रॅप किंवा कामगंध सापळा हा बोंडअळीच्या निरीक्षणासाठी वापरला जातो, नियंत्रणासाठी नाही. फेरोमेन ट्रॅप लावला म्हणजे बोंडअळी आपल्या शेतात येणार नाही हा गैरसमज कृपया दूर करावा. हे फेरोमेन ट्रॅपची ल्यूर आहे आणि हा आहे फनेल फेरोमेन ट्रॅप. तर या फेरोमेन ट्रॅपच्या लूरला, त्यातल्या प्लॅस्टिकमध्ये असलेल्या ल्यूरला हात न लावता आपल्याला ती ट्रॅपमध्ये लावायची आहे. हा फेरोमेन ट्रॅप बूस्टर प्लॅन जेनेटिक्सचा आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे फेरोमेन ट्रॅप बाजारामध्ये उपलब्ध आहेत. दोन प्रकारचे फेरोमेन ट्रॅप आहेत. काहींना वरतून ल्यूर लावण्याची व्यवस्था आहे आणि काहींना आतल्या बाजूनं इथे असं छिद्र असते, त्यामध्ये ल्यूर आपण लावू शकता. तर या ल्यूरला हात न लावता हे प्लॅस्टिक फोडून आपल्याला यामध्ये फिक्स करायचं आहे. ज्या फेरोमेन ट्रॅपमध्ये ल्यूर लावण्याची वरतून व्यवस्था आहे, बघा, याला हात लावण्याचं थोडं टाळा, कारण हात लावल्यानंतर त्याची परिणामकारकता कमी होते. ही ल्यूर आपण यामध्ये टाकली आणि याला बंद केलं. ज्यामध्ये वरतून टाकण्याची व्यवस्था नाही, त्याला खालच्या बाजूनं इथं छिद्र असतं, तिथं हात न लावता ल्यूर लावा. हा फेरोमेन ट्रॅप याला खालच्या बाजूनं रबर लावा किंवा याला बांधून घ्या आणि हा शेतामध्ये पिकाच्या उंचीपेक्षा साधारणतः 1.5 ते 2 फूट उंच आपल्याला शेतामध्ये लावायचं आहे. यामध्ये सतत 3 दिवस जर 8 किंवा 8 पेक्षा जास्त पतंग आढळले तर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असं समजायचं आणि त्यासाठी अळीनाशकाची फवारणी आपल्याला करावी लागेल. यामध्ये निरीक्षण करताना जेव्हा यामध्ये पतंग अडकतात, रोज आपल्याला त्या पतंगाला नष्ट करायचं आणि खालून सोडून ते पतंग खाली टाकायचे आहे. साधारणतः 30 ते 45 दिवसांनी ही ल्यूर आपल्याला बदलायची आहे. तिचं लाईफ 30 ते 45 दिवस आहे. तर या पद्धतीनं आपण फेरोमेन ट्रॅपचा वापर करून बोंडअळीचं निरीक्षण करू शकतो, नियंत्रण नाही. माझं प्रत्येक सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की निरीक्षणासाठी फेरोमेन ट्रॅप लावावेत, नियंत्रण पतंगाला नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर करावा आणि त्यानंतरही जर शक्य झालं नाही तर मग योग्य अळीनाशकांचा